महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही, गरजही नाही. परंतु जर समजा उत्तर प्रदेश मध्ये जर समजा लाऊडस्पीकर जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत, सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहेत? कोणाचकडे परवानग्या नाही आहेत. मला कोणीतरी सांगितलं, कालच कोणीतरी सांगितलं, इथे संभाजीनगर मध्ये 600 मशिदी आहेत. बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे? असं फक्त संभाजीनगर मध्ये नाही, अख्ख्या देशभर आहे. हे संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे. सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं? रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पडताय, कोणी अधिकार दिले तुम्हाला? माझी शासनाला पण नम्र विनंती आहे, आज तारीख 1 आहे, उद्या तारीख 2 आहे, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही, 4 तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाज आले तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे. विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही. त्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत. माझी बात शांत बसता कामा नये तुम्ही. माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही. माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, जर हे 3 तारखेपर्यंत ऐकले नाही, 4 तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे. पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाऊडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते. पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा ही नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.